वैवाहिक जीवनातील जोडीदाराला कसं सांभाळून घ्यावं, संसाराच्या गाडा ओढताना दोघांपैकी एकाने समजूतदारपणा दाखवला तर संसार कसा सुखाचा होतो यावर भाष्य करणारे लाईफ पार्टनर हे नाटक शनिवारी नवरात्र उत्सवात सादर करण्यात आलंय. आबा बागुल आयोजित पुणे नवरात्र उत्सवात शनिवारी वैवाहिक जीवनावर भाष्य करणारे लाईफ पार्टनर हे नाटक सादर झाले. नोकरदार पत्नी आणि नाटकाची आवड असलेला पती यांच्यातील कुटुंबाची सांगड कशी घातली गेली यावर आधारित लाईफ पार्टनर हे नाटक होतं. सध्याच्या या काळात वैवाहिक कलह वाढलेले असताना त्यावर भाष्य करणारे हे नाटक पाहण्यास प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली आहे. तू म्हणालीस ना मला उशीर झाला की आई माझी खूप काळजी करते. करतेस मुळी आहेस मला तुमची काळजी. काय सांगताय हे बघा, सोन्यासारखी नोकरी सोडून तुम्ही या नाटक व्यवसायात पडलाय. खरंय, माझी नोकरीची जोड आहे ना म्हणून आपलं सगळं व्यवस्थित चाललंय. अगं ते मी कधी नाकबूल करतच नाही, करणार सुद्धा नाही. पण माझं काय म्हणणं आहे, ज्या शेवटी शाश्वत असं काय आहे तर आनंद. आणि हा आनंद ज्या नोकरीत मिळेल, ज्या व्यवसायात मिळेल, तो नोकरी करता माणसाने. कसला आनंद तुमच्या नाटक व्यवसायामध्ये? 4 महिने दिवाळी आणि 8 महिने शिमका. ते फंड आणि ग्रॅज्युटी ते काय जाळायचे का? अगं एखाद्या वाक्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली की ऊर कसा भरून येतो तुला नाही कळायचं. ऊर भरून येत असेल पण त्यांनी पोट नाही भरत ना. कसल्या उपमा देते शिल्पी ही? अगं ऊर कसलं पोट कुठं? तुला नाटक धंद्यातलं काही कळत नाही, तुझ्याशी या विषयावर बोलायला काय हरकत. रागवलात का? रागवते कसल्या मोबाईल आहे? 25 वर्ष झाली संसाराला, एकदा तरी रागवलं का अजून?